नवरीनी नवऱ्याची स्वारी असं धमाकेदार गाणं घेऊन अवधूत गुप्ते भेटीला आलेला आहे. अवधूत, इतकं धमाल सॉन्ग मंगलाष्टक वन्स मोर रेकॉर्डिंग सुरू आहे, कशी धमाल सुरू आहे? गायकाच्या मूडमध्ये आहे मी आणि खूप मजा येते मला, कारण माझी सुरुवात गायक म्हणून झालेली आहे, त्यामुळे आज ज्याला लोक गाण्याला फक्त गायला बोलवतात मजा येते. त्यातला एक म्हणजे निलेश मोहरीर, माझा प्रचंड आवडता संगीतकार, माझ्या मागच्या फिल्मचं म्युझिक देखील, म्हणूनच मी त्याला करायला दिलं होतं भटिंडाचं. तर त्याने पुन्हा एकदा जोरदार सिक्सर लावली आणि रेणूसारखी एक छान प्रोड्युसर जिला प्रोजेक्टबद्दल खूप आत्मीयतेने आणि फार कळकळीने ती लोकांपर्यंत प्रोजेक्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करते, तर अशा आणि आमच्याच वयाची आहे, त्यामुळे खूप अशी एक खेळीमेळीचं वातावरण सगळ्या ह्या ग्रुपमध्ये आहे आणि अशासाठी गाणं झाल्यानंतर गायला खूपच मजा आली. आणि तुमची ही धमाल प्रेक्षक बघणार आहेत मेकिंगच्या व्हिडिओमध्ये, तर त्यामुळे ही एक्साइटमेंट कशी आहे? फॅन्स ना तुझ्या, तू गाताना दिसणार आहे, तो हा सगळा जो व्हिडिओ आहे, ही एक्साइटमेंट कशी आहे? नाही, हा व्हिडिओचं मला खूप टेन्शन येतं, कारण आम्ही ज्यावेळेला स्टेजवर गातो ना, त्यावेळेला एक वेगळं असतं की बाबा आपण प्रेझेंटेबल गावं किंवा छान दिसणारं देखील गाणं श्रवणीयबरोबर प्रेक्षणीय असावं, पण आम्ही स्टुडिओमध्ये गातो त्यावेळेला अत्यंत विचित्र चेहरे करत आणि विचित्र अंगविक्षेप करत गात असतो, कारण कॉन्सन्ट्रेशन पूर्ण हे गाण्यावर असतं. तर त्यामुळे ज्यावेळेला स्टुडिओमध्ये गाताना आम्ही ज्यावेळेला कॅमेरा येतो त्यावेळेला खूप टेन्शन येतं, पण तरी ते गाणं आम्हाला खूपच आवडतं, सगळ्या प्रेक्षकांना आवडतं, त्यामुळे त्या गाण्याची झलक होऊन जाऊ दे. नवरी नी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी. नवरी नी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी. आता फिरणे ना फिरणे माघारी, करून तयारी, वाजव हो तू तारी. नवरी नी नवऱ्याची स्वारी, नांदते संसारी घेऊन तलवारी. तुतारी तुम्ही वाजवलेलीच आहे आणि प्रेक्षकांना ती आवडणार आहे यात शंकाच नाही. खूप छान वाटलं अवधूत, धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. धन्यवाद, धन्यवाद. एकापेक्षा एक मेलेडियस रोमॅन्टिक गाणी आणि जोडी आहे निलेश आणि गुरुची, अर्थातच मंगलाष्टक वन्स मोर ची गाणी रेकॉर्डिंग सुरू आहे, मेकिंग सुरू आहे. निलेश काय सांगशील? खूप मजा येते, आज सगळे सिंगर्स आले आहेत, आम्ही मेकिंग शूट करतोय गाण्याचं आणि मला वाटतं हे ऑडियन्सेससाठी पण एक खूप छान ट्रीट असेल की सगळ्यांना गाण्याचं मेकिंग कसं झालं आणि आम्ही काय मजामस्ती करतोय मेकिंग करताना. तर हे नुसतं गाणं ऐकण्यापेक्षा त्याला एक छान, मला वाटतं एक व्हिज्युअल अपील येणार आहे त्या सगळ्या गाण्यांना, म्हणजे अर्थात फिल्म बघितल्यावर लोकांना तर गाणं व्हिज्युअली आवडेलच, तसंच खूप सुंदर शूटिंग केलं आहे आमच्या टीमने, पण म्युझिक टीमची एक केमिस्ट्री किंवा आम्ही कशी गाणी तयार केली आणि तो सगळा एक म्युझिकल माहोल लोकांना बघायला मिळतो या मेकिंगच्या निमित्ताने, तर मला असं वाटतं की आम्हालाही लोकांचा डायरेक्ट प्रतिसाद मिळेल त्या दृष्टीने, तर आम्हाला ते खूप एक्सायटिंग वाटते. आणि पडद्यामागची धमाल आपण म्हणतो तसं, ही गातानाची धमाल जी आहे ती पाहायला मिळते. गुरु तू पण इथे आहे, तेच मला वाटतं की घडताना, म्हणजे रसिक म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून गाणं पडद्यावर बघणं आणि मागे घडतानाची गंमत किंवा ती प्रोसेस बघणं खूप एक वेगळा अनुभव असतो. आणि मी स्वतः इतर गाण्यांच्या बाबतीत जेव्हा बघतो चॅनलवर की ती घडतानाची गंमत, तर तो एक वेगळी आठवण पण राहते आणि त्यात ते कसं घडलंय हे लोकांना जास्त एन्जॉय करायला. तू लिहिलेलं गाणं असं तयार होताना तुला पाहताना कसं होताना? हो, म्हणजे तुम्ही बाहेर आलेलं एखादं प्रॉडक्ट बघता आणि त्याची प्रोसेस बघता, तर त्यानं तुम्हाला कळतं की काय त्यामागे किती जणांचे हात असतात. म्हणजे बाकी मंडळी दिसत नाहीत, म्हणजे रेकॉर्डिस्ट म्हणा किंवा संगीतकार अरेंजर ही माणसं दिसत नाहीत पडद्यावर, नायक नायिका दिसतात, गायकांचे आवाज ऐकतो, पण मागे किती माणसांचे त्या कष्ट आहेत, काय मेहनत आहे, ही पण एक वेगळ्या अँगलने लोक बघतात. आणि तुमची सगळ्यांची धमाल, सगळे तुझे मित्र आहेत, आम्हाला सगळे म्हणतात निलेश सोबत काम करणं म्हणजे एक ट्रीट असते. निलेश काय सांगशील, इतके लकी तू आहेस की हे स्टार्स तुझ्यासोबत आहेत? आय थिंक आय एम रिअली व्हेरी फॉर्च्युनेट अँड ब्लेस्ड
की ही सगळी टॅलेंटेड मंडळी माझ्यावर आमच्यावर इतकं प्रेम करतात आणि आमच्या गाण्यांसाठी नेहमी धावून येतात आणि खूप आमचा एक चांगला स्ट्रॉंग बॉन्ड आहे सगळ्या सिंगर्सबरोबर आणि खूप काम केलं आहे एकत्र, खूप काम करतो आहे आणि खूप काम करू एकत्र अर्थात, आणि आमच्या अर्थात त्या केमिस्ट्रीला एक रिस्पॉन्स पण मिळतो आहे, लोकं ॲप्रिशिएट करतात आमचं काम एकत्र केलेलं, त्यामुळे खूप छान वाटतं. नक्कीच, आणि हेच ॲप्रिसिएशन आता मंगलाष्टकं वन्स मोरला मिळणार आहे अशी आम्ही अपेक्षा करतो आणि खूप शुभेच्छा तुम्हाला दोघांना. धन्यवाद. मंगलाष्टक वन्स मोरमध्ये एक सुमधूर आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे, अर्थातच अभिजित सावंतचा. अभिजित, रेकॉर्डिंगच्या स्टुडिओमध्ये आपण आहोत आणि रेकॉर्डिंग सुरू आहे, कसं वाटतं हे नवं गाणं तुला? मला तर खूप एक्साइटमेंट आहे कारण मी खूप आधी थोडंसं मराठी केलं होतं आणि त्याच्यानंतर मग एकदमच मराठीपासून माझा टच खूप दूर होता आणि ज्यावेळेला कारण मध्ये ज्यावेळेला जे पण गाणी केले होते ते असे होते की लोकं कोण आहे माहिती नाही असं तसं, पण ज्यावेळेला मी माझं करिअर सुरू पण केलं फर्स्ट सॉंगच मी ॲक्च्युली निलेश शर्टी गालेलं होतं, त्यामुळे ज्यावेळेला परत निलेशचा फोन आला त्यावेळेला एक कम्फर्टनेस होती की हां चला ठीक आहे निलेश आहे ना, ही इज लाईक माय फ्रेंड, तर ना तर काही टेन्शन नसेल. आणि ज्यावेळेला गाणं पण ऐकलं आणि त्यावेळेला खूप जास्त म्हणजे एक म्हणतात ना आपल्याला इच्छा झाली की आता हे गाणं जरा चांगलं गाणं आहे, वी हॅव टू पुट आर 100% इन दिस सॉन्ग. आणि आणि त्याबरोबर ऑफकोर्स बेला शेंडेसारखी खूपच सुंदर गायिका आहे, त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह भावना पण असते की जर आता तिने जर चांगलं गायलं तर मला पण चांगलं गायला पाहिजे आणि न तिच्याहून जास्त असं असं काहीतरी होतं, पण पण खूप सुंदर गाणं आहे, खूप खूप फिलिंगने गाण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या फॅन्सना आणि सर्व मराठी रसिकांना हे गाणं खूप आवडेल. नक्कीच, आणि अभिजित अर्थात तू समोर आहेस तर गाणं तर होऊनच जाऊ दे. नक्की. गुण गुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना, होलकेचा होल तू इतके कळू दे थांबना, गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना, तोला माझा सावरू दे थांबना, थांबना थांबना. बात आहे अभिजित, तुझ्या फॅन्सचा तोल मात्र ढळणार आहे कारण हे गाणंच इतकं सुंदर आहे आणि रोमॅन्टिक आहे, खूप छान वाटलं अभिजित, धन्यवाद. प्रेक्षकांना काय सांगशील? मी ॲक्च्युली खूप साऱ्या म्हणजे आधीच लोकांना कळलेलं आहे, खूप माझे जे फॅन्स ट्विटर किंवा फेसबुकवरती यु नो फॉलो करतात लोकांना सगळ्यांना कळलं आहे आणि सगळ्यांच्या अरे वा काय सुंदर गायलं अभिजित अशा अशा प्रकारचे रिॲक्शन, तर मी सगळ्यांना सांगू इच्छितो की यु नो ठीक आहे मी आहे पण ते जे गाणं आहे त्याचीच ताकद एवढी आहे आणि प्लीज गाणी ऐका, यु नो पॉसिबल असेल तर विकत घ्या आणि हे गाणं जास्त व्हायरल करा, लोकांपर्यंत पोहोचवा. थँक्यू अभि, थँक्यू सो मच. दिवस ओल्या पाकळ्यांचे जाणीवाना गंध ओले, दिवस ओल्या पाकळ्यांचे स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले. निलेश मोरेची खरंच कमाल आहे, जे मला गाणं मिळालं आहे ते माझं आणि बेला शिंदे यांचं ड्युएट आहे आणि खूप गोड गाणं आहे, गुरु ठाकूरनी वेगळे शब्द लिहिले, खूपच पारंपरिक लिहिलं असं मी म्हणेन की त्याच्या पठडीतलं त्यांनी गाणं काढून हे ह्या फिल्मसाठी दिलं आहे आणि ह्या सगळ्याचं श्रेय मी निलेश मोरेर आणि रेणू देसाई यांना देतो कारण खूप मेहनत आहे आणि खूप उत्साहित आहे ते, खूप या फिल्मला घेऊन आणि या संबंध प्रोडक्शनला घेऊन बेसिकली ऑन प्रोसेस जी आहे ती खूपच मजेशीर आहे आणि काम करताना खूप मजा येते. आणि मेकिंगचा व्हिडिओ होतोय स्वप्नील, तू गाताना दिसणार आहेस, तुझ्या फॅन्सना हे रेकॉर्डिंगची मजा अनुभवता येणार आहे, याबद्दल कशी एक्साइटमेंट आहे? खूप छान वाटतंय कारण खूप कमी वेळ असं होतं की आम्ही रेकॉर्डिंग करताना मीडिया असतो किंवा कॅमेरेज असतात, कारण आम्ही आपले गात असतो आणि नंतर ते गाणं लोकांसमोर येतं, पण हे ह्या फिल्मच्या निमित्ताने फॅन्सना मेकिंगसुद्धा बघायला मिळणार आहे, त्यामुळे गाणं खूप सुंदर आहे तर तुम्हाला खूप आवडेल अशी मी आशा करतो. नक्कीच, आणि धन्यवाद स्वप्नील मंगलाष्टक वन्स मोरसाठी, तुला खूप शुभेच्छा, कीप रॉकिंग. थँक्यू सो मच. गुण गुणावे गीत वाटे
शब्द मिळू दे थांबना, हुल की चा हुल तू इतके कळू दे थांबना, कुंतलेला श्वास वेला असं ताजं ताजं असे तुझे सूर अजूनही असे कानात असे रुंजी घालतात आणि ह्या रेकॉर्डिंगची मजा प्रेक्षकही अनुभवणार आहेत, तुमचं रेकॉर्डिंग प्रेक्षकांनाही बघायला मिळणार आहे, तर तुझी आता काय रिॲक्शन? खूप खूप छान वाटतंय, कारण का नक्कीच लोकांमध्ये खूप उत्सुकता असते की कसं तुम्ही रेकॉर्ड करता, काय काय घडतं आणि तिथे कसं सांगितलं जातं, आधी चाल शिकवतात का वगैरे वगैरे प्रचंड प्रश्न असतात लोकांच्या डोक्यात. तर त्यामुळे ह्याच्या आधीच आम्ही दिवसवल्या पाकळ्यांचं हे गाणंसुद्धा रेकॉर्ड केलं आणि ते गाणं तर रेकॉर्ड करताना खूप मी म्हणेन कसोटी होती आमची सगळ्यांचीच, कारण का खूप लॉंग लाईन्स आहेत निलेशच्या, म्हणजे श्वास घ्यायला खूप कमी जागा आहे. डुएट आहे स्वप्नीलचं आणि माझं, तरी पण एक एक लाईन आमची जी आहे ती फार काय म्हणतो मुश्किल आहे असं म्हणायला हरकत नाही. ऑक्सिजन तेव्हाच हवा होता. ॲब्सल्युटली, म्हणजे मी आणि स्वप्नील दोघेही म्हणलो अरे निलेश बापरे अरे काय तू कसं काय म्हणजे तू आता ऑक्सिजन लाव एक्स्ट्रा आम्हाला असं आम्हाला झालं होतं. पण खूप छान झालं ते गाणं, त्यात सनईचा वापर निलेशने फार सुंदर केला आहे आणि ते टायटल सॉंग टायटल ट्रॅकवरचं गाणं आहे आणि मजा आली ते करताना, दोन्ही गाणी ऑसम झाली आहेत. स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे स्टारर मंगलाष्टक वन्स मोरच्या प्रोड्युसर आता माझ्यासोबत आहेत, खूप स्वागत आहे तुमचं आणि इतकी छान फिल्म तुम्ही घेऊन येत आहे आणि आता मेकिंग चा व्हिडिओ येणार आहे, तर याविषयी काय सांगाल? आम्ही सगळ्यांनी मिळून डिसाईड केलं की इतके सुंदर गायक आहेत आपल्याकडे मराठीत, आय थिंक मराठी इंडस्ट्रीतले सर्वात दिग्गज गायक आहेत, तर त्यांचे त्यांनी जे आमच्यासाठी इतके सुंदर गाणी गायलेली आहेत तर ते पडद्यामागे नको राहायला, सो लेट्स शूट देम. सो हा तिथनं ती आयडिया आली आणि मग आम्ही ही मेकिंग केली. नक्कीच, म्हणजे या गायकांचे फॅनसाठी नक्कीच मोठी ट्रीट असणार आहे. खूप मोठी ट्रीट आहे ही अँड दे विल गेट टू सी अवधूत गुप्ते अँड वैशाली सामंत टुगेदर इन अ व्हिडिओ, सो आय फील दॅट इज अ ह्यूज ट्रीट. तुमच्या या नव्या फिल्मसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आणि पुन्हा पुन्हा आपण भेटणारच आहोत. धन्यवाद. यस, थँक्यू.